गावात खेळून बागडून मोठ्या झालेल्या आणि नंतर जोडीदाराचा हात धरून सासरी गेलेल्या लेकीबाळींना यवतमाळच्या हातगावानं आवर्जून बोलावलं आणि त्यांचा सन्मानही केला. पाहूया कसा रंगला माहेरवाशिणींचा हा सुख सोहळा. यवतमाळच्या दारव्हामधल्या हातगावमधली माहेरवाशिणींची ही लगबग. निमित्त होतं माहेरवाशिणींच्या सन्मानाचं. पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेनिमित्त हा योग जुळून आला. 1500 लोकवस्ती असलेल्या या गावानं ठरवून माहेरवाशिणींना गावात बोलावलं आणि त्यांचा सन्मान केला. सासरी गेलेल्या लेकीबाळी माहेरपणासाठी गावात आल्यामुळे गावभर आनंदी आनंद होता. नवविवाहित मुलींपासून 80 वर्षांच्या आजीपर्यंतच्या सगळ्या माहेरवाशिणी गावामध्ये आल्या होत्या. मग गप्पांचे फड रंगले, शाळेमधल्या आठवणी रंगल्या. यानिमित्तानं झालेल्या कार्यक्रमात सगळ्या माहेरवाशिणींना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे या सगळ्या जणींसाठी आवर्जून पुरणपोळीचा बेत केला होता. कार्यक्रमानंतर सगळ्यांनी एकत्र जेवत पुरणपोळ्यांचा आस्वाद घेतला. मी या गावातील बऱ्याच मुलींना पाहिलं नव्हतं ज्या माहेरवासींनी इथल्या. आज मला त्यानिमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना पाहायला मिळाले आणि एकमेकींसोबत खूप ओळख झालेली आहे इथं. आणि सगळ्याच या कार्यक्रमाबद्दल खूप उत्सुक होत्या आणि त्यांना इथे आज येऊन खूप आनंद झालेला आहे. लहानपणापासून इथं आमच्या मैत्रिणी होत्या, आज भेटी झाल्या त्यांच्या. आम्हाला खूप आनंद झाला, आम्ही त्यांच्या भेटीमुळे आनंदी झालो. या माहेरवाशिणी सोहळ्यानं सगळ्या मैत्रिणींना एकत्र आणलं. जीवाभावाच्या सख्या भेटल्यामुळे अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले. कन्या सासुराशी जाये मागे परत उनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. संत तुकारामांनी माहेरला दैवताची देवाची उपमा दिलेली आहे. तसेच एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, यापेक्षा अजून काय सांगावं. खूप महत्वाचा कार्यक्रम आहे आजचा माहेरवासी मुलींसाठी. आणि या कार्यक्रमाची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो, जेव्हापासून माहीत झालं की हा कार्यक्रम आहे म्हणून. हा कार्यक्रम म्हणजे माहेरवाशींसाठी ठेवला आहे. माहेरच्या लोकांचं म्हणजे माहेरच्या मुलींचं पूर्ण सन्मान केला आहे इथे. गावातल्या सर्व मंडळींनी आदर सत्कार दिला आहे. असाच आनंद पाहिजे आम्हाला, असेच कार्यक्रम दरवर्षी झाले पाहिजे, आमची अशीच आशा आहे. दरवर्षी माहेरवाशिणींसाठी असा एक हक्काचा आणि सन्मानाचा दिवस साजरा करण्याची हातगावची इच्छा आहे. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ.